काका मला काळजी तेजसची. हे प्रकरण इतकं चिघळलंय काका वर, हे दादांचं असं वागणं मला खूप आश्चर्यकारक वाटतंय. ओ काका, मला अजिबात वाटत नव्हतं की दादा इतके कठोर असतील. असं मी ना कसं काळजी करतो. हे बघ, तो ज्या पोस्टवर आहे ना, त्या पोस्टवर असताना त्याने इथं येणं योग्य नाही. मी आहे ना, डोंट वरी. बऱ्याचशा गोष्टी कमिशनर साहेब काय म्हणतात यावर अवलंबून आहे. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. तुम्हाला बोलवत आहेत. बोलत. हा सर, ओके सर. नाही नाही, त्यांच्या प्रोटेक्शनच्या आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेतो. तुम्ही काही काळजी करू नका. हां, तुम्ही फक्त फ्लाईट अरायवलचे डिटेल्स आमच्याकडे पाठवून द्या ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हा हा, येस येस. हो हा, अच्छा ठीक आहे, मग बोलतो. ओके बसा. सर, मी अभय जहागीरदार. वा साहेब, आपल्याला कोण ओळखत नाही. थँक्यू सर. कमिशनर साहेब, मी तुम्हाला एक त्रास देण्यासाठी इथे आलोय. माझा मित्र विद्याधर देसाई, कमिशनर ऑफ इंडस्ट्रीज, यांच्या धाकट्या मुलाला पोलिसांनी अरेस्ट केलंय. खुनाच्या प्रयत्नाचा आरोप, गंभीर आरोप त्याच्यावर आहे. अंडर सेक्शन 307, आयपीसी 307. काय की तसा तो मुलगा नाहीये हे मला माहिती आहे, आणि केवळ कमिशनर साहेबांचा मुलगा आहे म्हणून या उन्मादात सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केलाय असंही मला वाटत नाही. यु नो देसाई इज. येस येस, आय नो हिम व्हेरी वेल. देसाई साहेबांना मी चांगलाच ओळखतोय, पण त्यांच्या मुलाच्या हातून अशी घटना घडावी हे खरोखरच दुर्दैव आहे. पर सगळं हे घडलं कशामुळे? सर, माझा भाऊ तेजस, त्याला म्युझिकमध्ये करिअर करायची इच्छा होती, आणि ज्याच्या खुनाच्या आरोपाच्या खाली त्याला अटक करण्यात आलेली आहे तो राकेश, त्यानं त्याला मी तुला अल्बम काढून देईन असं म्हणून या प्रकरणात फसवलंय. सर, नुसतं फसवलं असं नाही म्हटलं साहेब, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या मोठ्या भावाच्या म्हणजे विवेकच्या मिसेसचे दागिने घेऊन तो पळालाय आणि गायब झालाय. माय गॉड, अहो काय सांगताय काय तुम्ही? काय तेजसचं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून आम्ही बराच प्रयत्न केला, पण एक दिवस तो मित्रांबरोबर पिकनिकला गेला आणि या चीटर राकेशशी त्याची गाठभेट झाली आणि संताप अनावरून शेवटी त्याने. नाही म्हणजे संतापाच्या भरात असं कधी कधी घडतंय. लेट मी थिंक. हॅलो, मी जाधव कमिशनर बोलतोय. त्या तेजस देसाई मुलाची फाईल तुमच्याकडे आहेत, ताबडतोब माझ्याकडे पाठवून द्या इमिजिएटली. आणि हे बघा, माझी पुढची ऑर्डर तुम्हाला मिळेपर्यंत ही केस फ्रीज करा. आणि एक लक्षात ठेवा, याचा सुगावा प्रेसला लागता कामा नये, याची काळजी घ्या. ओके मिस्टर जागीरदार, तुम्ही काही काळजी करू नका. ही केस माझ्या ऑर्डर शिवाय पुढे जाणार नाही. तुम्ही फक्त पुन्हा जामीन मिळण्याचा प्रयत्न करा. जरूर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो लॉट. मिस्टर जागीरदार, तुम्ही निश्चिंत मनाने आता घरी जा आणि देसाई साहेबांना माझा नमस्कार सांगताना एक गोष्ट मात्र मेन्शन करायला विसरू नका. त्यांना म्हणावं तुम्ही इथं आला नाहीत हे फार चांगलं केलं, व त्यांच्यासारख्या माणसाने इथं यावं हे चांगलं नाही आहे. आणि ते इथे आले नाहीत ना म्हणून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढलाय. हा हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. मानसी काय झालं, तू फोन का घेत नाही? काय झालं मानसी? एक
काय झालं? नाही नको घेऊस तू फोन. कुणाचा फोन आहे? फोन नको घेऊस प्लीज. पण कुणाचा फोन आहे? घरात दुसऱ्यांनी घेण्याआधी मी घेतो तो फोन. हॅलो. हा बोल रे. ओ गिरीश देसाई बोलतोय. हा हॅलो. परत इथे दारू पिऊन फोन करू नका. तुम्हाला माहिती ना तुमचं काय काय झालं होतं? आमच्या दादानी तुम्हाला काय केलं होतं? तुम्ही कसे पोलिसात गेला होतात? लक्षात आहे ना सगळं? हा हा. जे काय करायचं असेल ते माझ्या समोर येऊन बोलायचं. असे फोन करायचे नाहीत. लक्षात आलं? हा ठेवून दे फोन. गिरीश मला भीती वाटते. गिरीश मला भीती वाटते. हे डोंट वरी, तू आता परत इकडे फोन करणार नाही. तू बघितलंस ना मी त्याला कसा ओरडलोय. हे बघ. नाही गिरीश. अगं दादांनी पण त्याला या आधी पोलीस स्टेशनमध्ये धाडलं होतं ना. तू असं काय करतेस? हा तू अजिबात काळजी करू नकोस गिरीश. तू काही करू शकतो. तू काही करू शकतो. त्यांनी माझ्या आई बरोबर माझ्या आईला जो त्रास दिलाय गिरीश, मी नाही विसरू शकत. बिलीव्ह मी, तू काहीही करू शकणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे. माझ्यावर विश्वास आहे. अजिबात काळजी करू नकोस. मला भीती वाटते रे. मला भीती वाटते गिरीश. मला भीती वाटते. अजिबात काळजी करू नकोस. वर्षा तू इथेस? मी तुला खाली शोधतो. चल मी निघतो. तुझं काही काम आहे का माझ्याकडे? मला जरा बोलायचं होतं. लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाही. तेजस सुटेल ना या सगळ्या प्रकरणातून? आय डोंट नो, माहित नाही मला. आपण फक्त प्रयत्न करू शकतो वर्षा, तो आपण करतो. तू रडतेस? आता रडून काही एक उपयोग नाहीये वर्षा. हा एवढा मोठा निर्णय घेण्याआधी थोडा विचार केला असता तर बरं झालं असतं ना. ही वेळ आली नसती तुझ्यावर रडण्याची. दागिने देण्यामागे माझा हेतू खरंच चांगला होता. तेजस आयुष्यात मोठा व्हावा, त्याचं काहीतरी भलं व्हावं म्हणून. तेजस आयुष्यात मोठा व्हावा असं मलाही वाटतं. मलाही वाटतंय वर्षा. अगं पण एकदा का माणसाच्या नावावर कोर्टाचा पोलिसांचा शिक्का बसला ना, तर तो माणूस आयुष्यात उठू शकतो याची कल्पना आहे का तुला? काही बोलू नकोस. अगं तुला साधं मलाही एकदा विचारावं असं नाही वाटलं? वाटलं तो, पण खरंच ती परिस्थितीच तशी होती. आणि तेजसच्या जिव्हाळ्यात फसले मी. नंतर मला सुद्धा वाटलं होतं की आपण असं करायला नको होतं. व्हॉट नॉनसेन्स वर्षा, जिव्हाळ्यात फसले, परिस्थितीच तशी होती. काय बोलतेस तू? शोभताय का तुला? जबाबदार असतो तू या घरात दिसून. काय बोलतेस तू याच्याकडे? या तुझ्या या मदतीमुळे ना तो वावत गेलाय, बिघडलाय. आणि आज आपल्या घरावर जे हे संकट उभं राहिलं ना, त्याला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत तू आहेस. सगळ्यांना असंच वाटतं. तू मदत केली नसतीस तर आज ही परिस्थिती ओढवली नसती ना घरावर. जागीरदार साहेब, आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकच निष्कर्ष निघू शकतो, तो म्हणजे दिस इज अ वेल प्लॅन्ड कॉन्स्पिरसी. एक फार मोठं षड्यंत्र आहे. काय बोलताय का तुम्ही वकील साहेब? मला तर वाटलं होतं की हा कुठल्या तरी बोगस एजंटच्या जाळ्यात अडकलाय. या सगळ्या घटना नाहीयेत, हा एक बनाव आहे. असं पहा, या तेजसचं संगीतावरचं प्रेम किंवा तिच्याबद्दल वाटणारी ओढ काही म्हणा तुम्ही, हे लक्षात घेऊन त्या माणसानं त्याचा पैशासाठी फायदा घेतला. त्याच्या मनाचं कंडिशनिंग करून त्याला एका जाळ्यामध्ये ओढलं आणि त्याच्या वहिनीचे दागिनेही मिळवले. आणि शिवाय त्याला एका त्याच्या उज्ज्वल भवितव्याचं करिअरचं असं एक स्वप्न दाखवलं. हा सगळा झाला पूर्वार्ध. आता उत्तरार्ध बघा.
तेजस त्याच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेलेला असताना नेमकं या माणसाचं तिथे असणं, तेजस समोरनं आल्यानंतर यांनी त्याला चिडवणं, डिवचणं आणि त्याच्यानंतर मग त्याचा हात आपल्या गळ्यावर आल्यावर या माणसाने ओरडणं आणि या घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर स्वतःच कंप्लेंट दाखल करणं, या सगळ्या घटना तुम्हाला स्वाभाविक वाटतात? नाही, तुमचं म्हणणं पटतंय मला वकील साहेब. नक्कीच कोळी त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, कारण ह्या ज्या पद्धतीने घटना घडल्या त्या इतक्या नॉर्मल नाही आहेत, या घडवून आणल्यासारख्या वाटतात. बरोबर आहे. नाही पण या गोष्टीचा छडा हा लावलाच पाहिजे. छडा लावला पाहिजे आणि याचा तपास मला असं वाटतं साहेब की आपण सीआयडीकडे द्यायला पाहिजे, कारण ज्या हुशारीने सगळं हे प्लॅन केलं गेलेलं आहे, जे षड्यंत्र रचलं गेलेलं आहे, तितक्याच हुशारीनं तपास व्हायला पाहिजे, तोही नकळत. ठीक आहे, मी विद्याशी बोलतो आणि कन्फर्म करतो. पण शक्य तितके लवकर प्लीज. यस सर. येऊ मी? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय हे सगळं खरंच असेल का? तेजसला जाळ्यात पकडण्यासाठी कुणीतरी सगळं कारस्थान रचलंय. मी सुद्धा निश्चितपणे सांगू शकत नाही, पण सीआयडी बरोबर करतील काय करायचं ते. काय हे सगळं प्रकरण कुठून कुठे चाललंय ना तेच कळत नाही. काय भाऊजींच्या मागे लागलंय ना काही समजत नाही. खरंय, एका पाठोपाठ प्रसंग त्या विद्यार्थ्यांवर येत आहेत. मला असं वाटतं की त्याचं हे असं असणं, त्याचं हे ज्या पद्धतीनं तो जगतो हे कोणाला तरी भगवत नसावं. पण ज्याने कोणी केलंय ना त्याची गय मात्र मी करणार नाही. विद्या, मी अभय बोलतोय. वकील साहेबांशी बोललो मी. नाही, त्यांनी सांगितलं मला पटलंय. नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे प्रकरण आपण सीआयडीकडे सोपवायला हवं. नाही, तू हे बघ, तू त्याची काळजी करू नको. मी माझे जे रिलायबल सोर्सेस आहेत त्यांनाच अप्रोच होणार आहे. ऑफकोर्स तू त्याची कशाला काळजी करतो, माझ्यावर सोड ना. तू फक्त निर्णय सांग मला, हो किंवा नाही. ओके, चल बाय. ए तो विक्या ना, त्या विक्याचं काही एक सांगू नकोस हा तुम्हाला. गेल्या वर्षी देशमुख सरांनी फोर्स केला म्हणून मी त्याला नाटकात घेतला. एक महिनाभर तालीम करून घेतली मी त्या दगडाकडनं. म्हटलं स्पर्धेपर्यंत पोरग तयार होईल. तुला सांगतो, स्पर्धेचा प्रयोग उत्तम चालला होता. पहिली 10 मिनिटं नुसती धुमाकूळ. म्हटलं चला नाटक धरलं आणि 10व्या मिनिटाला या साहेबानं प्रेक्षकांना नमस्कार केला आणि म्हटलं मी ब्लँक झालो तेव्हा आता पडदा पाडा, आत्ता बोल. ए बाई, एक किस्सा सांगितला मी तुला. अरविंद, तू जेव्हापासून हिला कास्ट केलास ना नाटकामध्ये तेव्हापासून ही अशी सेंटी झाली. मला वाटतं बहुतेक की भूमिकेत शिरण्याचा वगैरे प्रयत्न करते. गप्रे, हे ते सगळं जाऊ दे ग. तू पहिल्यांदा मला एक गोष्ट सांग, तू माझ्या नाटकात काम करणार आहेस की नाही? हे बघ, मला माझ्या दादांना विचारावं लागेल. हे त्या दादांची परमिशन मी काढतो ग. हे बघ, हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. तू माझ्या नाटकात काम करणार आहेस की नाही मला हे कन्फर्म सांग. हे बघ, बघूया ना. अगं काय बघूया, तू काही बोलायचं नाही. पण असं जाऊ दे, हिला जर बोलायचं नाही या विषयावर तू कशाला मागे लागलायस, जाऊ दे ना. हे बघ, आपण कुठेतरी शांतपणे बसूया आणि मग बोलूया, चालेल का? चला. काय करूया, तू म्हणशील तसं बघू. आज जाऊन तर बघू. चल, हे तुझं नेहमीच रेस्टॉरंट आहे. चैताली, अगं मी काय म्हणतोय, नाही तू आधी बस. हा, मी काय म्हणत होतो, अगं फार फार तर एक महिन्याचा प्रश्न आहे आणि त्यातले 8 दिवस तर रीडिंग मध्येच निघून जातील. हो, पण जर मी केलं तर मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला, मी फार उशिरापर्यंत थांबू शकणार नाही. दो चीज पिझ्झा और 3 कॉफी. आणि हो, कोण कोण करणार आहे काम मला तसं दादांना सांगावं लागेल. घाबरू नकोस, आणखीन 2 मुली काम करतात तुझ्या बरोबर आणि उशीर झाला ना तर आम्ही सोडायला येऊच कोणीतरी, नाही का? येस, ऑफकोर्स.
आणि तुला तर माहितीच आहे, कॉलेजच्या नाटकात काम करण्यासाठी हल्ली मुली तयार सुद्धा होत नाही. हो ना, आणि शिवाय तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलगी कॉलेजमध्ये शोधणं पॉसिबल तरी आहे का? आणि शिवाय आम्ही आहोत ना शिकवायला तुला कसं बोलायचं, कसं चालायचं वगैरे. काय अगं, काय म्हणतोय मी? करशील ना काम? चैताली, अगं काय झालं, कुठे चाललीस तू? नाही काही नाही, माझा मूड नाही. अगं हे आता ऑर्डर केलंय त्याचं काय? त्याचं काय आता, एक तू आणि एक मी. रेश्मा, रेश्मा. हा रेश्मा नाहीये, घरी नाही, म्हणजे बाहेर गेले. पण मला तर सांगितलं होतं की लवकर येणार आहे ती म्हणून. होय का? येईल, एवढ्यात येईल, यायला हवी. अरे यायला हवी म्हणजे काय साहेब, कळून जायला नको होतं का तिने? ठीक आहे, अशी का वागतीय कुणास ठोक? आणि फोन करून सांगितलंही नसेल की उशीर होणार आहे म्हणून. नवीन काम घेतलंय ना तिने, त्यामुळे साहजिकच थोडा जास्त वेळ द्यावा लागणार. पाणी. पण तिला कळवायला काय होतं? रागावू नका, पण नवीन व्यवसाय म्हटला ना की सुरुवातीला थोडासा त्रास होतोच. अगं पण स्वतःच्या प्रकृतीची काळजी नको का करायला? बट आता तर जास्त काळजी करायला हवी, घरामध्ये आराम करायला हवा. कुणीतरी देतो मोठ्या रकमेचा चेक आणि ही बया होते खुश. आता हिला कोण समजावून सांगणार की ही माणसं अशीच उदारपणे वागतात सुरुवातीला, आणि ही मला चेक दाखवतीये. घरकामात सुद्धा मदत करत नसेलच. नाही, कोणी सांगितलं तुम्हाला हे? तिला वेळ असतो ना तेव्हा करते ती मदत, आणि खरं तर त्याची काय गरज, आम्ही आहोतच ना. याच याच तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेते ती. स्वतःला फार हुशार समजते, पण सगळी कामं तुम्हीच का म्हणून करायची? आता घरकामात तिने मदत नको का करायला? अगं मुलांची काळजी नको का घ्यायला? हे बघा सागर, तुम्ही त्रागा नका करून घेऊ. तिचं हे काम मार्गी लागलं ना की बघा सगळं अगदी तुमच्या मनासारखं होईल. मी चांगला ओळखून आहे तिला, तिने तशी ऐकायची. हॅलो. नाही नाही बर, तेजसच्या मित्राचा फोन. साहेब काही प्रोग्रेस तेजसच्या प्रकरणाचा? कुठे, काही नाही अजून. या तेजसच्या मागे पण काय साडेसाती लागली आहे कोणास ठोक? काय कुठल्या अवस्थेत असेल मला काय कळत नाही. आपण काळजी करून काय होणार, देव सगळं पाहतोय, तो नक्कीच आपल्या तेजसला या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढेल. तू म्हणतीयस ते खरं ठरू दे मानसी. काका मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की माझ्या सख्या भावाला मला भेटायला इथं यावं लागेल. कूल डाऊन, कूल डाऊन विवेक. अरे असे प्रसंग आयुष्यामध्ये येतात, मनाची तयारी ठेवली पाहिजे. अरे बघ आधी तो स्वतः धक्क्यातनं सावरलेला नाही, तू त्याच्यासमोर असं काहीतरी उलट सुलट बोलत त्याच्यावर काय परिणाम होईल? भोग आहे, भोगले पाहिजे. ज्ञान बरोबर कशाला काळजी करतो? माणसानं आयुष्यात सतत कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायला तयार राहायला हवं. कुठला अनुभव कधी येईल याचा नेम नाही, त्यालाच तर आयुष्य म्हणत. काळजी करू नकोस एकदा सगळ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या ना त्याची सुटका भे, डोंट वरी.
काय रे, काय अवस्था करून घेतली स्वतःची? आहे ना दादा, मला माफ कर. तुम्ही लोकांनी इतकं समजावणं, शेवटी दुर्बुद्धी झाली मला. एका मागोमाग एक चुका करत गेलो आणि शेवटी इथपर्यंत येऊन पोचलो. माझ्यामुळे खूप कॉम्प्रोमाइज करायला लागले तुम्हाला, मला माहिती आहे दादा. मी नालायक आहे, मला लाज वाटते तुम्हाला तोंड दाखवायची सुद्धा. रडू नकोस. हे बघा, आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, घाबरू नकोस. आणि काका आहेत ना. तुला सांगू तेजस, हा सगळा प्रकार जो झालाय ना, हा कोणाचा तरी डाव आहे तुला अडकवण्यासाठी. आणि तो सगळा डाव उधळून टाकणार होता मी. काळजी करू नको, आम्ही आहोत सगळे पाठीस. आम्हाला सगळ्यांना माहिती की तू निर्दोष आहेस या केसमध्ये, आणि म्हणून तर आम्ही जामिनासाठी नवीन अर्ज केलाय. मी या कोठडीमधन बाहेर येऊ शकेन? ऑफकोर्स. तुमच्या बरोबर घरी येऊ शकेन? थँक गॉड. मला वाटलं की माझं आयुष्य संपलंच जाणू काही. इकडेच या जेलमध्ये खितपत पडावं लागणार असं वाटलं होतं मला. मोठा आलाय जेलमध्ये खितपत पडणार, आम्ही कशासाठी आहोत? काळजी करायचं नाही, आहे ते दिवस व्यवस्थित काढ. ओके, आम्ही अर्ज करणार आहोत. डोंट वरी, डोंट वरी. Cool down, cool down.